नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी आपणासाठी अत्यंत एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे, त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। महागाई भत्ता वाढ, राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मार्च महिन्याच्या वेतनापासून मिळणार 42% दराने महागाई भत्ता। मित्रांनो, स्पष्टीकरण असं आहे की राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना आताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मार्च महिन्याच्या वेतनापासून वाढ होणार आहे। सध्या केंद्र सरकारने याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि होळीच्या सणाच्या दिवशी घोषणा करण्यात येणार आहे, म्हणजे होळीच्या सणाच्या दिवशी घोषणा करण्यात येणार आहे। केंद्र सरकारने डीए वाढीची घोषणा केल्यानंतर राज्याला लगेच केंद्र सरकारना डीए मिळणार आहेत आणि माहे जानेवारी पासून मिळणार वाढीव डीए राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा 1 जानेवारी आणि दुसरा 1 जुलै पासून डीए वाढ करण्यात येते आणि कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 ची वाढ अद्यापही बाकी असल्याने माहे 2023 पासून केंद्र सरकार व राज्य सरकार कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता मिळणार आहे। तर सध्या कर्मचाऱ्यांना 38 प्रमाणे डीए मिळत आहेत। एकूण 4% वाढल्यास एकूण महागाई भत्ता आता 42% दराने मिळणार आहेत। केंद्रीय कर्मचारी किंवा केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले की ग्राहक निर्देशांकानुसार सदर वाढ केंद्र सरकारकडूनच निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव डीए हा जानेवारी 2023 पासून फरकाच्या रकमेसह वाढीव डीए दराने डीए लाभ मिळणार आहे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची प्रलंबित डीए वाढ अखेर मार्गी लागली आहे आणि 4% महागाई भत्ता वाढल्यास वेतन 1500 रुपये ते 15,000 रुपयापर्यंत वाढ होईल। सदरची वाढ डीए याबाबत अधिकृत निर्णय हा शासन सरकारकडून होळी सणापूर्वी घेण्यात येईल, तर केंद्र शासनाच्या निर्णयानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीए वाढीबाबत राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय घेण्यात येईल अशी बातमी ही मीडियाकडून प्राप्त झाली आहे। तरी करिता हा ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने व्हिडिओ सादर केला आहे, व्हायरल केला आहे। कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता वाढ झाली आहे आणि त्या संदर्भाने हा व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। थँक्यू व्हेरी मच। वंदे मातरम।